अगर आप चाहते हैं कि आप तक देश दुनिया की खबरें सबसे पहले पहुंचे, तो हमारे चैनल सत्यवार्ता को सब्सक्राइब करें और हाँ, बेल आइकन दबाना ना भूलें और ज्यादा से ज्यादा शेयर। नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कारियोली ग्राम पंचायत में उप सरपंच का चुनाव सम्पन्न हुआ। सरपंच देवराज नाइक की अध्यक्षता में बिन विरोध उप सरपंच पद पर पूनम मेघनाथ पाटिल की हुई नियुक्ति। ग्राम सेवक गुलाब राव चौधरी ने किया घोषित। नव निर्वाचित उप सरपंच पूनम मेघनाथ पाटिल को शुभकामनाएं दिए। एकता पैनल के कमेटी मेंबर, ग्राम पंचायत के सभी सदस्य व ग्रामस्थ महिला पुरुष एवं इनके शुभचिंतक। कारियोली ग्राम पंचायत में उप सरपंच का चुनाव सरपंच देवराज नाई की अध्यक्षता में सम्पन्न किया गया, जिसमें बिन विरोध उप सरपंच पद पर एकता पैनल की पूनम मेघनाथ पाटिल की नियुक्ति की गई। नव निर्वाचित उप सरपंच पूनम मेघनाथ पाटिल को शुभेच्छा देने के लिए एकता पैनल के कमेटी मेंबर संजय नाइक, प्रेमनाथ नाइक, छत्रपति पाटिल, लक्ष्मण पाटिल, अरुण पाटिल, प्रकाश पाटिल, नारायण नाइक, प्रकाश नाइक, पंडित नाइक ने पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। बता दें, पूनम पाटिल के पिता श्री गोली गांव के समाज सेवक भगवान बाबू पाटिल ने भी आकर सत्कार किया। साथ ही ग्राम पंचायत सदस्य अनिल नाइक, कविता नाइक, बिलास जोशी, हनुमान चौधरी, रामचंद्र पाटिल, योगेश पाटिल, चैताली कपिल पाटिल, सुषमा दयानंद पाटिल, जमुना दशरथ नाइक, राधा अभिमन्यु चौधरी, प्रियंका अनिल पाटिल, अशोक इत्रिकायल, लता नरेश कैरम कोंडा, सुभाष घरत, प्रज्ञा श्रीकांत भरत आदि लोगों ने शुभकामनाएं दिए। नव निर्वाचित उप सरपंच पूनम पाटिल ने सभी का आभार माना। दिलेले आपण जे वैध असल्याचे जाहीर केलेले आणि उप सरपंच पदासाठी एकमेव अर्ज त्यांचा प्राप्त झाल्याने आणि तो अर्ज वैध असल्याने अध्यक्ष अधिकारी तथा या ग्राम पंचायतीचे सन्माननीय सरपंच यांना मी विनंती करतो की ग्राम पंचायत कार्यालयाच्या उपसरपंचपदी भाऊ पूनम मेघनाथ पाटील यांची आपण बिनविरोध निवडणूक जाहीर करावी। आपल्या ग्राम पंचायतमध्ये एकमेव अर्ज भाऊ पूनम मेघनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज आल्या कारणाने मी त्यांना बिनविरोध सरपंचपदी उपसरपंचपदी निवड झाले असे जाहीर करतो। Amen।
कारिवणी ग्राम पंचायत श्री अनिल शेंदनाईक रिक्त केलेल्या जागेवर सौ पूनम मेघनाथ पाटील यांची बिनविरोध आणि एक मताने जी निवड झाली मी त्यांना त्यांच्या उपसरपंच पदासाठी व पुढील वाटचाली माझ्याकडून शुभेच्छा देतो। तसेच कारिवळी गावातील ग्रामपंचायतच्या हद्दीतील जे विकास कामं आणि जे सहकार्य लागेल ते आम्ही त्यांना देऊ। तसेच एक दिलाने सर्व ग्रामपंचायत सदस्य व कमिटी मिळून आम्ही एक दिलाने काम करू असं कारिवळीच्या ग्रामस्थांना वचन देतो व पुढील वाटचाली त्यांना परत पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। प्रथमतः मी पूनम मेघनाथ पाटील आज ग्रामपंचायत कारिवलीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक झाली। निवडणूक म्हणजे बिनविरोध निवडणूक झाल्याबद्दल माझ्या सर्व एकता पॅनलचे तसेच माझी जी कमिटी आहे सरपंच झाले माझ्या सदस्य सहकारी सर्वांचे मनपूर्वक आभार की ज्यांनी मला बिनविरोध आज इथे उपसरपंच पदासाठी नियुक्त केलेलं आहे। तसेच आज एकता पॅनलच्या कमिटीने ही संपूर्ण जबाबदारी उपसरपंचपदाची माझ्यावर टाकलेली आहे। मी त्यांना खात्री देऊ इच्छितो आणि माझ्या कमिटीला की नक्कीच मी विकासाच्या कामांवर लक्ष देईन आणि विकास कामं होतील असे आश्वासनही देते। गावाच्या विकासासाठी रस्ते झाले सार्वजनिक आरोग्य तसेच कार्यालयीन कामकाजावर भर देण्याचं त्याच्यावर विशेष लक्ष द्यायला लागेल कारण की त्याच्यामुळे गावातली बहुतेक कामं विकास आखडलेला आहे त्याच्यामुळे कार्यालयीन कामकाज त्याच्यावर मेन लक्ष द्यायला लागेल आणि मी खात्री देते तुम्हाला की नक्की विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करेनच। फक्त कमिटीचा सहकार्य असावा पॅनलचा सहकार्य असावा परत आभार मानते सर्वांचे। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाजत। धन्यवाद।